महत्वाची बातमी ती म्हणजे श्रमिक ट्रेनवरून केंद्र आणि राज्य सरकार आमने सामने आलेत. ट्विटरवरून हा राजकीय कलगीतुरा रंगलेला असून रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधलाय. खासदार संजय राऊत यांनी रेल्वेमंत्र्यांना प्रत्युत्तर देखील केलेलं आहे. तर श्रमिक ट्रेनवरून जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं, श्रमिक ट्रेनच्या मागणी संदर्भातलं हे वक्तव्य होतं, यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांच्या या प्रश्नाला, या मागणीला उत्तर दिलेलं आहे आणि त्यावरून आता राजकीय कलगीतुरा रंगलेला आहे. तर श्रमिकांच्या ट्रेनवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जुंपलेली असून तासाभरात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पुन्हा एकदा ट्विट केलं. असे सलग त्यांनी 4 ट्विट करत उद्धव ठाकरेंना आव्हान दिलेलं आहे. तर नेमकं पियुष गोयल यांनी कोणते ट्विट केलेत, काय त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं, आपण पाहूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून यावर नजर टाकणार आहोत. रविवारी रात्री 8 वाजता म्हणजे काल रात्री 8 वाजता पियुष गोयल यांनी पहिलं ट्विट केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारला 125 ट्रेन उपलब्ध करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तर ट्रेन कुठून सोडायच्या, प्रवाशांची यादी, याचा तपशील पुढच्या 1 तासात मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे द्यावा, त्यामुळे आम्हाला ट्रेनचं नियोजन करता येणार आहे. जेणेकरून ट्रेन स्टेशनवर पोहोचल्यानंतर ती रद्द करण्याची वेळ येणार नाही, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. हे पियुष गोयल यांचं पहिलं ट्विट होतं काल रात्री 8 वाजता. त्यानंतर त्यांनी दुसरं ट्विट केलं अवघ्या 1 तासाने रात्री 9 वाजता. रविवारी रात्री 9 वाजता पियुष गोयल यांचं दुसरं ट्विट होतं. महाराष्ट्र सरकारनं 200 ट्रेनची यादी दिल्याचं टीव्हीवरून समजलं असं त्यांनी म्हटलंय. पण अद्यापही रेल्वे प्रवाशांची यादी मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे पोहोचली नाही. हे ट्विट पियुष गोयल यांनी काल रात्री 9 वाजता केलेले आणि कृपया लवकर यादी पाठवा अशी विनंती त्यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे. त्यानंतर 3 तासांनी म्हणजे रात्री 12 वाजता रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पुन्हा तिसरं ट्विट केलेलं आहे. राज्य सरकारला त्यांनी हा ट्विटचा भडीमार खरं तर केलेला आहे. रात्रीचे 12 वाजले आहेत आणि 5 तास उलटून गेलेत, कारण 8 वाजता ट्विटला सुरुवात झालेली होती पियुष गोयल यांच्या आणि आता रात्रीचे 12 वाजलेत, 5 तास उलटून गेले. तरी महाराष्ट्र सरकारकडून 4 ते 5 तास उलटून गेले असते तरी महाराष्ट्र सरकारकडून 125 ट्रेनचा तपशील आणि प्रवाशांची यादी मिळालेली नाही. तर मी अधिकाऱ्यांना आणखी वाट पाहण्यास सांगितलं आहे, तसंच तयारीत राहण्याचा आदेशही दिलाय. आणि पुढच्या 1 तासात महाराष्ट्र सरकारनं किती ट्रेन कुठे जाणार, तसंच प्रवाशांची यादी द्यावी, आम्ही वाट पाहत आहोत. रात्रभर ट्रेन सोडण्याचं नियोजन केलं जाणार आहे. हे तिसरं ट्विट रात्री 12 वाजता रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलंय. तर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या त्या ट्विटरवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील पलटवार केलाय. महाराष्ट्र सरकारनं रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केलेली आहे. पियुषजी, फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोहोचू द्यावी. गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पाठवू नये किंवा ओरिसामध्ये पोहोचू नये, असं ट्विट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे. तर ही ट्विटची श्रृंखला सुरू होण्यापूर्वी नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणाले होते या ट्रेन संदर्भात, ते आपण आधी पाहूयात. आपण रोज 80 ट्रेनची मागणी करतोय, रोज 80 ट्रेनची मागणी करतोय की आम्हाला, आम्ही सोय करायला तयार आहोत, आम्हाला ट्रेन्स द्या. पण रोजच्या 30 ते 40 म्हणजे अर्ध्या ट्रेन्स आपल्याला रोज मिळत आहेत.
अर्ध्या 80 ट्रेन्स आपण रोज मागतोय, पण 30 ते 40 मिनिटं आहेत ट्रेन्स, आपली क्षमता आहे, तुम्ही ट्रेन्स आम्हाला द्या. आम्ही आमच्याकडनं सगळ्या ह्या मजुरांची आता आपण नीट व्यवस्था केलेली आहे, त्यांना व्यवस्थित त्यांची नोंदणी करून अत्यंत चांगल्या पद्धतीने, आणि ते सुद्धा घरी परत जाताना आपल्या राज्य सरकारचा जय जयकार करत जात आहेत. तर आपण पाहिलं, उद्धव ठाकरे यांनी ट्रेनची, रेल्वेची मागणी खरं तर केलेली होती आणि यावर रेल्वे मंत्र्यांनी आम्हाला यादी द्या असं म्हणाले आणि सलग 3 ट्विट त्यांनी काल रात्री 8 वाजल्यापासून, रविवारी रात्री 8 वाजल्यापासून केलेले होते आणि त्यानंतर आणखी एक चौथं ट्विट जे आहे ते देखील पियुष गोयल यांनी केलेलं आहे. ते म्हणजे सोमवारी मध्यरात्री 2 वाजताचं हे ट्विट आहे, म्हणजे रविवारी मध्यरात्री आणि सोमवारची पहाट आपण ज्याला म्हणू शकतो, रात्री 2 वाजता ट्विट केलंय. महाराष्ट्रातून सोडल्या जाणाऱ्या 125 ट्रेनची यादी कुठे आहे असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला केलेला आहे. रात्री 2 वाजता आम्हाला केवळ 46 ट्रेनची यादी मिळाली आहे असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे आणि त्यापैकी 5 ट्रेन ज्या आहेत त्या पश्चिम बंगाल आणि ओडिशाला सोडण्यास सांगितलं असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्राची यादी आलेली नाही हे त्यामधनं सिद्ध होतं, तर वादळामुळे ते शक्य नाही असं देखील त्यांनी पुढे म्हटलेलं आहे.